नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज खरं पाहता सगळी मार्केट मंदीतच होती, अर्थात प्रत्येक मार्केट मंदीत असण्याची कारणं मात्र वेगवेगळी होती। अमेरिकेमध्ये बायडेनने असं सांगितलं की आता आम्ही कॉर्पोरेट टॅक्स आणि वेल्थ टॅक्स लावण्याच्या विचारात आहोत, लावणार आहोत असं सूतोवाच केलं। सगळ्यांना याचा थोडाफार अंदाज होताच ते निवडून आल्याबरोबर, त्याचबरोबर क्रूडची टंचाई तिथे जाणवतच आहे आणि करोनाने काय फारशी माघार घेतलेली नाहीच आहे, म्हणून अमेरिकन मार्केट्स मंदीतच होती। त्याचबरोबर बाकीची जी मार्केट्स आपण बघितली, UK, जर्मन, इटली, फ्रान्स, इथेही सगळीकडे अजून करोनाचं थैमान चालू आहेच, करोनाने माघार घेतलेली नाही, त्यामुळे ही पण सगळी मार्केट आज मंदीतच होती। आणि जपानचं मार्केट तर आज बंद होतं, जपानच्या मार्केटला आज सुट्टी होती। आज खरं तर हा सगळा म्हणायला गेलं तर विचित्र मेळ होता, म्हणजे असं की आज क्रूड 66.70 एवढं गेलं होतं, रुपया वधारला होता, 72.30 होता, पण PCR आणि VIX हे दोन्हीही जणू काही एकमेकांच्या विरोधात युद्ध करतायत की काय असं मात्र वाटत होतं। PCR आज 1 खाली आला, 0.99 झाला, अर्थातच ही PCRची आकडेवारी चांगली, 1 खाली आला की आपण म्हणतो ओव्हरसोल्ड लेवलला आला, आता मार्केट बंदीतून तेजीत यायला हरकत नाही, पण त्याला अडथळ्याची शर्यत सुरू झाली VIX-मुळे। VIX वाढला, 25.48 लेवलला वगैरे VIX गेला, त्यामुळं क्षणात मार्केट बदलीत तर क्षणात मार्केट तेजीत, म्हणजे 500 मार्केट जेव्हा सुधारलं तेव्हा वाटलं आता मार्केटची बदलीची छाया गेली, आणि तिथून अर्ध्या तासाने पाहावं तर मार्केट 60-70 फक्त वर उरलेलं, म्हणजे इंट्राडे ट्रेड सोडाच पण आज सगळ्यांचीच दाणादाण उडाली असणार आहे। एका बाजूनी मेटल्स तेजीत होते, मेटल इंडेक्स तेजीत होता, पण त्याचा उलटा परिणाम बाकीच्या लोकांच्यासाठी कच्च्या मालाचे दर वाढणार, त्यांचे मार्जिन कमी होणार, अर्थात याचा ऑटो इंडस्ट्रीवर रिव्हर्स परिणाम होणार। त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर 2 झाले मारुतीचा शेअर गडगडताना दिसतो आहे, आज मारुतीचा शेअर 6,900 खाली जवळजवळ गेला होता, आणि कोणी 6,800 कोणी 6,600 खालची टार्गेट मारुतीसाठी येऊ लागली आहेत, कारण अर्थात मेटल वाढलं की सगळ्या ऑटो कंपन्यांचे मार्जिन कमी होणार हे उघड आहे। क्रूड वाढत होतं म्हणून ONGC तेजीत होतं, रिलायन्स तेजीत होतं, HOEC तेजीत होतं, आणि सरकारी कंपन्यांच्या डायव्हेस्टमेंटसाठी वगैरे बैठका होणार आहेत म्हणून सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते। बँकांनी थोडीशी आज माघारच घेतली होती, बँक निफ्टी काही आज तेजीत नव्हता, पण सकाळी उठल्याबरोबर पहिली बातमी UPL होती, UPL प्लांटला आग लागली ही बातमी पहिली होती। अशी जेव्हा जेव्हा बातमी येते कुठल्याही कंपनीच्या बाबतीत तेव्हा सुरुवातीला शेअर पडतो,
आणि तिथे शेअर पडल्यानंतर जर चांगली कंपनी असेल तर तिथे आपण नेहमी बाईंग करावं. अशा ठिकाणी इंट्रा होतो कारण कंपन्यांनी विमा उतरवलेला असतो, त्यामुळे त्यांचं जे काही नुकसान होणार आहे अर्थातच आर्थिक नुकसान, बाकी मनुष्यबळाचं नुकसान तर काही भरून निघत नाही, पण आर्थिक नुकसानीच्या बाबतीत त्यांनी विमा उतरवलेला असल्यामुळे आर्थिक नुकसान त्यांना सोसावं लागत नाही, त्यामुळे नेहमी त्या पॉईंटपासून शेअर वाढत जातो. आणि ज्या ज्या लोकांनी अशी घटना घडल्यावर शेअर पडणार म्हणून शॉर्टिंग केलेलं असतं त्यांना ते शॉर्ट्स कव्हर करायला लागतात. आज यू पी एलच्या बाबतीत मात्र थोडीशी वेगळी गोष्ट आहे की हेरंबाचा जो आय पी ओल आहे त्याची पियर ग्रुप कंपनी यू पी एल आहे, म्हणजे केमिकलचीच कंपनी यू पी एल असल्यामुळं केमिकल कंपन्यांमध्ये आज तेजी होती, त्यामुळे यू पी एलमध्येही तेजी होती, पण जी जवळजवळ एक 50-60 रुपयाची तेजी झाली त्याच्यामध्ये अर्धा भाग शॉर्ट कव्हरिंगचाही होता आणि अर्धा भाग हा नवीन आय पी ओ येतो आहे त्यामुळे केमिकल कंपन्यांमध्ये जी तेजी आली त्याचाही होता. आता क्रशिंग सीझन संपत आला आहे, त्यामुळे क्रशिंग किती झालं, साखरेचं उत्पादन किती झालं याची आकडेवारी येते आहे. ही आकडेवारी जर बघितली तर आपल्याला असं दिसत आहे की थायलंड आणि ब्राझील इथे साखरेचं उत्पादन कमी झालं आहे. साखरेचं उत्पादन कमी झाल्यामुळे अर्थात मागणी आणि पुरवठा यामध्ये असमतोल होतो आहे आणि असा असमतोल झाला की साखरेचे दर वाढतात आणि साखरेचे दर वाढले की साखर कंपन्यांचं मार्जिन वाढतं आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. तसे आज साखर कंपन्यांचे शेअर तेजीत होते. धामपूर शुगर, बलरामपूर चिनी, द्वारिकेश शुगर, त्रिवेणी असे सगळे शुगर कंपन्यांचे शेअर तेजीत होते. ओ एन जी सी रिलायन्स तर क्रूडमुळे तेजीत होतंच. 3-4 मार्चला ओपेकची बैठक आहे. रशिया त्यांचं उत्पादन क्रूडचं वाढवावं या विचारात आहे. सौदी मात्र जेवढं उत्पादन आहे त्याच उत्पादनाची पातळी तशीच चालू ठेवावी अशा विचारात आहे. तर आता 40 लाख बॅरलचं शॉर्टेज तर जाणवत आहे. तर आता काय काय होत आहे या ओपेकच्या बैठकीत हे बघण्याची गरज आहे. पण शॉर्टेज आहे म्हणून क्रूडचा दर 66.70 पातळीला पोहोचला आहे. म्हणजे 50 पातळीच्या पुढे गेला की ओ एन जी सीचा ब्रेक इव्हन होतो, त्यामुळे ओ एन जी सीचा शेअर क्रूड वाढलं की वाढताना तुम्हाला दिसतो आहे. रिलायन्स मात्र त्यांचा ऑइल टू केमिकल बिझनेस हा अलग करणार आहे, त्याची वेगळी सबसिडियरी करणार असं रिलायन्सनी सांगितलं. रिन्युएबल एनर्जीमध्ये रिलायन्स उतरत आहे, त्याचबरोबर ज्या इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी बॅटरीज लागतात त्या बॅटरीची उत्पादन किंवा बॅटरीची निर्मितीसुद्धा रिलायन्स करणार आहे. आणि हा ऑइल टू केमिकल बिझनेस अलग काढल्यामुळे आरामकोला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यांना इन्व्हेस्टमेंट करणं अधिक सोपं जाणार आहे. बाकीच्या सगळ्या बातम्या मी तुम्हाला ब्लॉगवर दिलेल्या आहेत. 13-14 मार्चला माझा क्रॅश कोर्स आहे, ज्यांना कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मी फोन नंबर सांगते आहे 9699615507. पुन्हा एकदा ऐका 9699615507. आणि पॉवर ग्रीड मात्र 1 मार्च रोजी डिव्हिडंड किती द्यायचा याच्यावर विचार करण्यासाठी बैठक घेणार आहे. आणि सगळ्यांना आता टाटा स्टीलचा
इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी मेलवर मेसेज पाठवलेला आहे, तर ज्यांच्याकडे पाटली पेड शेअर्स असतील त्यांना 461 रुपयाच्या हिशोबाने तेवढे पैसे भरावे लागतील. टाटा स्टीलनी 4-5 ऑप्शन्स दिलेत, तुम्हाला आसमाच्या पद्धतीनेसुद्धा ते पैसे भरता येणार आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यांना याचा फायदा घेता येईल. नमस्ते.